नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या मराठी लाईव्ह चॅनलवरती। मित्रांनो, जर तुमचे डाएट किंवा जिम करूनही वजन कमी होत नसेल तर तुम्ही पुढील एक गोष्ट वजन कमी होण्यासाठी करू शकता। मित्रांनो, आजच्या काळामध्ये सर्वच नागरिकांना फिट राहायचे आहे आणि मित्रांनो फिट राहायचेच नाही तर दिसायचे सुद्धा आहे, तर यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतात। मित्रांनो, काही लोक तर वजन कमी करण्यासाठी नको ते प्रयत्न करतात परंतु त्यांचे वजन काही कमी होत नाही। मित्रांनो, आपल्या वजनाचा संबंध हा आपल्या दिनचर्येशी असतो। आपण रोज काय खातो किंवा कोणते काम करतो किंवा काय पितो या सर्व गोष्टी आपल्या फिटनेसवर परिणाम करतात। मित्रांनो, जर डाएट किंवा जिम करूनही तुमचे वजन कमी होत नसेल तर मोठ्या प्रमाणावर घरगुती उपाय सुद्धा केले जातात आणि आजच्या काळामध्ये सुद्धा घरगुती उपाय खरंच फायदा देतात। मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो तर हे आपण पुढे पाहूया। वजन कमी करण्यासाठी आपण एक पावडर तयार करून त्याचे सेवन करू शकतो आणि याने नक्कीच फायदा होतो आणि याच्याच माध्यमातून तुम्ही काही दिवसात तुमचे वाढलेले वजन हे कमी करू शकता। मित्रांनो, आपल्या पावडरमध्ये आपल्याला एक पदार्थ घ्यायचा आहे, तो म्हणजे कलोंजी। आपल्यापैकी प्रत्येक जणाने पापडमध्ये किंवा लोणच्यामध्ये किंवा इतर भाज्या किंवा समोसे कचोरीतही कलोंजी असते, तर ही कलोंजी कधी ना कधी खाल्ली असेल। तर मित्रांनो, कलोंजी जी असते त्याच्या बिया या वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत। मित्रांनो, या बियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फायबर आपल्या शरीराला मिळते आणि आपण जास्त खाण्यापासून टाळतो। मित्रांनो, तर पावडर बनवण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, चला तर पुढे पाहूया। मित्रांनो, आपल्याला 5 ते 10 कलोंजीच्या बिया ह्या बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि हे वाटलेले पावडर आपल्याला 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि याला चांगले मिक्स करायचे आहे। आणि मित्रांनो, यामध्ये 1 चमचा मध घालून त्यामध्ये 1/2 लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। आणि मित्रांनो यानंतर एका बाउलमध्ये 8 ते 10 कलोंजीच्या बिया घ्यायच्या आहेत आणि या कलोंजीच्या बियांमध्ये 1/2 लिंबाचा रस हा पिळून घ्यायचा आहे। यानंतर ही बाउलमधली कलोंजी 1 ते 2 दिवस उन्हामध्ये ठेवायची आहे आणि आपल्याला वजन कमी करायचे असेल तर 1 दिवसामधून 2 ते 4 कलोंजीच्या बिया आपल्याला खायच्या आहेत। आणि मित्रांनो, काही कलोंजीच्या बिया घेऊन आपण कोमट पाण्याने सुद्धा गिळू शकतो किंवा मित्रांनो 1 ग्लासमध्ये 8 ते 10 कलोंजीच्या बिया घेऊन रात्रभर तसेच भिजू देऊन सकाळी कलोंजी काढून त्या ग्लासामधले कलोंजीचे पाणी हे प्या। मित्रांनो, याचे रिकाम्या पोटी घेण्याचे अधिक फायदे आहेत, जसे की 1/2 ग्लासमध्ये कोमट पाणी घेऊन चिमूटभर आपली कलोंजीची पावडर टाकून आणि यामध्ये 1 चमचा मध आणि लिंबाचा रस घालून सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळवा आणि हे पाणी रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी प्या, याने तुम्हाला अधिक फायदे मिळतील। तर अशा पद्धतीने हे पावडर तुमच्या वजन कमी करण्याच्या मोठ्या कामी येऊ शकते। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।